ಜ್ಞಾನ ಅನ ಭವಿಷ್ಯ ಘಡವಿ ಈ ವಿದ್ಯಾನಗರಿ ಕರ್ತೃತ್ವಾಲ ಅರ್ಥ ದೇತಸೆ ಅಶಿ ಅರ್ಥ ನಗರಿ ಜ್ಞಾನಗರಿ ಸೇವೆ ಸಕವೇದಕ ವಿವಿಧ ವೃತ್ತರಂಗ ಯಾರಂಗಾಂಸಿ ಅಂತರ ದರ್ಶನ ಪುಣೆ ಅಂತರಂಗ हस्ताक्षर म्हणजे आपल्या व्यक्तिमत्वाचा आरसाच, तो एक सद्गुण आहे. सुंदर अक्षर हाच खरा दागिना हा सुविचार प्रत्यक्ष आचरणात आणायला फारच अवघड. खराब हस्ताक्षर हा शिक्षण क्षेत्रात सार्वत्रिक रूपानं भेडसावणारा प्रश्न आहे. अनेकांची टक्केवारी खराब हस्ताक्षरानं घसरते. पण वय, मातृभाषा, व्यवसाय, डावखरेपणा अशा कोणत्याही गोष्टींचा अडसर न येता केवळ 25 तासांच्या मार्गदर्शनानं कोणाचंही हस्ताक्षर आमूलाग्र सुधारतं हे सिद्ध केलंय विप्र मेंडजोगी यांनी. असं महात्मा गांधींनी सांगितलेलं आहे. आणि आपण आता जे बघतोय की बहुतेक विद्यार्थ्यांची अक्षरं खराब असतात, तर मी याच्यावरती विचार केला की आपल्याला याच्यातली माहिती आहे तर आपण याच्याकरता काही काम करू. या उद्देशाने मी 8 वर्षापूर्वी अक्षर सुधारण्याचं कार्य हाती घेतलं आणि त्याला चांगलं यश आलेलं आहे. आत्तापर्यंत मी 1200 लोकांना अक्षर सुधारण्याचं शिक्षण दिलेलं आहे आणि याच्यामध्ये पूर्ण महाराष्ट्रातून लोक आलेले आहेत. माझी जी पद्धत आहे ती जुन्या वळणाचीच आहे. जुन्या काळी जसे टाक बोरून शिकवायचे त्याच प्रकारचे पेन आता मार्केटमध्ये असतात, कटनिपचे पेन म्हणतात त्यांना. त्या साधनाने मी शिकवतो. फक्त शिकवायची पद्धत अशी की मी फक्त अक्षरावरती लक्ष केंद्रित करतो. बाकीचे शुद्ध लेखन, लिहिण्याचा वेग, इतर तपशिलातल्या चुका या गोष्टीवरती मी अक्षर शिकवताना जास्त लक्ष केंद्रित करीत नाही. त्यामुळं विद्यार्थ्यांचं अक्षर लवकर सुधारायला मदत होते. ही अक्षरं काढताना अशा पद्धतीनेच काढायचे, त्याच्यात क्रम जो आहे तो व्यवस्थित ठेवायचा आपल्याला. आणि ही अक्षरं काही ठिकाणी बारीक असतात, काही ठिकाणी जाडीला जास्त असतात, याचं पण लिपीमध्ये महत्त्व असतं. जुन्या काळी बोरू वापरत असत ते इथं दाखवले आहेत. ह्याने अक्षर सुधारणे करा त्याचा वापर होत असे. आता जे वापरतो ते कटनिप्स असतात. हे मराठीचे निप्स आहेत, हे इंग्लिशचे निप्स आहेत. मोठी निप्स आहेत ते सुरुवातीला शिकण्याकरता वापरतात आणि नंतर क्रमाने छोट्याकडे जातो आणि अशा प्रकारे आपलं या निपच्या सहाय्याने अक्षर सुधारतं. जुन्या काळी टाक वापरत असत, टाक इथं दाखवलेले आहेत आणि वेगळ्यावेगळ्या प्रकारचे जे निप्स आहेत ते इथं दाखवलेले आहेत. त्याने वेगळ्यावेगळ्या आकाराची अक्षरं काढली जात असत. लाल रंगात जी अक्षरं दाखवली ती कशी काढू नयेत हे दाखवलेलं आहे आणि हिरव्या रंगातली अक्षरं योग्य आहेत ते दाखवलेलं आहे. इथं मात्रा काढताना फुग्यासारखी काढू नये किंवा ए अक्षर काढताना इथं त्याला गोळा काढू नये, ह्या इकडच्या बाजूला असं काढू नये, किंवा मात्रा काढताना नुसत्याच रेघा काढू नयेत, किंवा 5 सारखा आकडा काढू नये, अनुस्वार काढताना भोपळ्यासारखा काढू नये किंवा अनुस्वाराची जागा चुकीच्या बाजूला काढू नये, हे इथं दाखवलेलं आहे. समास रेषेच्या अगोदर लिहितात, जास्त थोडंसं अगोदर लिहितात किंवा थोडं अंतर ठेवून लिहितात. या तिन्ही पद्धती चुकीच्या असून समास रेषेच्या पासून लिहायला पाहिजे असं इथं दाखवलेलं आहे. या अक्षरातून शब्द आणि चित्र यांच्या समन्वयाने साधणारा अर्थपूर्ण परिणाम मेंडजोगी यांनी आपल्या लिखाणातून अतिशय सुंदरपणे व्यक्त केला. लक्षात येतं इथं प्रेमाची खूण दाखवलेली आहे आणि पुढची खूण आहे ती जोराची खूण आहे. या चित्रातून ते स्पष्ट झालेले आहे.